आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता एक काम करा, ताबडतोब तिकडून निघायचं, हा थांबायचं नाही, लगेच निघायचं. आणि तिथून तिसऱ्या गल्लीमध्ये ते बंटीज कॉफी शॉप आहे, तिथे मला भेटायचं आज बरोबर 4 वाजता. आणि आता तिकडून निघा, लगेच लगेच निघा, थांबायचं नाही अजिबात. घर बर. आणि हा कुठलं कॉफी शॉप? बंटीज कॉफी शॉप, तिसरी गल्ली, दुपारी 4 वाजता. करे पुष्पाला फोन दे जरा. हा ते हॅलो मॅडम. पुष्पा, त्या दोघांना ताबडतोब तिकडून जायला सांग. बरोबर. तिसरी गल्ली, दुपारी 4 वाजता. ए चला निघा लवकर इथन. हा चाललंय की ते मॅडमने सांगितलं आम्हाला जायला. येऊ का? चला. तिसरी गल्ली, दुपारी 4 वाजता, बंटी कॉफी शॉप. बंटीज कॉफी शॉप, तिसरी गल्ली. काय आयडिया आली की नाही का आम्हाला? तर आयडिया माझी आणि क्रेडिट घेणार तू. अरे आता सुद्धा मॅडमने आपल्याला कॉफी शॉप मध्ये भेटाय बोलवलोय, तुला हादडायचं तेवढा हादड तिथे नेऊन. कळलं काय? चला हे बाकी कराय. येऊ का मामा? तुम्ही आज कसं काय केलं रे? थांबत मात दाखवतो. काय दाखवतो? काय दाखवतो? हा इथं बसतो आज मोबाईल वर. आले गेले कळते का तुला? सांगू सुद्धा मॅडमला नोकरी घालू तुझी. चोर ते चोर वाटते शिरजर भाई. हा हे आम्हाला तर आज जायचंच नाही, आम्ही चाललो बाहेर. गेट उघड तांबरे का? नाही गेट उघड. अरे उघड की. अस मोबाईल कमी बघत झाल्या का? कसं कराल तास सर? अस गेट लाव आणि मग मोबाईल बघ. अस किती वेळ? हा मी अख्ख्या गावाला पाणी वाटतोय का तुमचा मुलगा? हे बघा, महानगरपालिका देते पाणी सगळ्यांना, एवढा वेळ लागायची काही गरज नाहीये त्याला. अहो कॅन जड असतात, कॅन मोठे पण असतात, आणि काही काही ठिकाणी बिल्डिंग मध्ये लिफ्ट नसते, त्यामुळे थोडा वेळ होईल. हो ठीक आहे, पण एवढे फोन केले, एक कॉल बॅक करायची मॅनर्स नाही त्याच्याकडे. अहो कामात असेल, सायलेंट असेल फोन त्याचा. एक काम करा, तुम्ही लँडलाईन वरून फोन लावा त्याला. एक काम करा, ते तुम्हीच करा, थोडस काम आहे, जाऊन येतो लगेच मी. देवा काही बी कर, पण हा फोन तेवढा कनेक्ट करू नकोस. फोन करा लागले. हा दादा बोला की. दादा नाही, मी सुधा मॅडम बोलतीये. तू येतोस ना आमच्या बंगल्यामध्ये कामाला? ओळखलं? कोण सुधा? तू मला मूर्ख समजू नकोस. हा एवढ्यांदा फोन करतीये, तुला एक कॉल बॅक नाही करतायत? तू मला फोटो पाठवले होतेस ना मोबाईल वर, मग नंतर गप्प का झालास? तुम्ही काय झालं माहितीये का? माझा फोनच हरवला होता आणि तो हरवल्यामुळे तो बंद पण पडला होता. आणि मी मध्ये गावाला पण गेलो ना, आणि तो फोन पडल्यामुळे त्याचा डिस्प्ले पण गेला होता, त्यामुळे जरा तो डिस्प्ले गेल्यामुळे त्याला काही दिसत पण नव्हतं. हो मी तुझ्या मॅनेजरला विचारलं, काही गावाला वगैरे गेला नव्हतास, खोटं बोलू नकोस माझ्याशी. हे बघ, मला ताबडतोब तुझ्या मोबाईल मध्ये फोटो बघायचे. कधी येतोय इकडे? येतो येतो, लगेच येतो.
तुम्ही थांबा तिथच. नाही नाही एक मिनिट, असं कर तू मला कुठे आहेस ते सांग, मीच तिकडे येते. आणि लगेच मला मोबाईल मधले फोटो दाखवायचे. आणि जर तुझा डिस्प्ले गेला असेल हा, तर ज्या घरात तुझे फोटो काढलेस ना त्या घरी मला घेऊन जायचं, कळलं? अरे बापरे देवा, अरे काय करायलायस? हॅलो, कुठं आहेस तू? हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाही. हॅलो, आव स्विच ऑफ व्हायला लागला, बॅटरी लो झाली. हॅलो, स्विच ऑफ झाला, आव झाला, आव आव. हाय, नालायक माणूस आहे हा, लगेच फिरला. मग मॅडम आता काय करायचं? काय झालं मॅडम? काही नाही, या मुलाला कामावरून काढून टाका, काही कामाचा नाही येतो. चल ग. परत मग अशी इकडच आलतो का? नाही आता रस्ता चुकलो वाटत. नाही रे, तिकडे बघायचं ना. हा बघूया. कोण आला? बघू नको. चल चल चल, जाऊ जाऊ जाऊ. गेला गेला गेला, बघू नको. हा काय रे, काय इकडे कुठं निघालाय तोंड वर करून? हे तुला काय करायचंय? तुझा की तुझी गाडी ढकलेत? ए मी विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तर द्यायची बरं का. इकडे कुठं तुम्ही निघालाय अनु मॅडमच्या घराकडं? सांगू काय रे याला? सांग. आम्हाला मोठ्या मॅडमने भेटायला बोलवले. कुणी? कंपनीत का गोट्या खेळायला काम करतेस का? सुद्धा मॅडम माहित नाहीत काय? अरे मग इकडे कुठं निघालाय रे उलटीकडं? आम्हाला तिने कॉफी शॉप मध्ये भेटायला बोलले, तिकडे निघालोय. कॉफी शॉप? कॉफी शॉपचं स्पेलिंग माहिती आहे का दोघांना? नाही पण काय माहित असल्यावर कॉफी शॉप मध्ये घ्यायच्यात काय? तू नको काळजी करू बाबा, तुझा ढकलत आम्ही ओढतो पत्ता. ते काय माहित नाही, आत्ताच्या आत्ता दोघे जण चला अनु मॅडमच्या घराकडे, काय असेल ते तिकडे खरं खोटं करूया. बाबा आम्ही चाललोय कॉफी शॉप कडे, परत घरला गेलो सुद्धा मॅडम आम्हाला ओरडतील. तुझा ए तुमचा काय असेल तो आरडा ओरडा आहे ना, तो तिकडे जाऊन पोट भरून खावा. चला. नाही नाही मला माहित नाही, आमचं बोलणं झालंय मॅडमशी, आम्ही नाही जाणार तिकडे. नाही नाही माझी खात्री आहे, कुणीतरी आपल्या हालचालींवर पाळत ठेवू नये, नाहीतर मग एवढ्या अडचणी कशा काय येतील? अहो पण मॅडम तुम्हाला असं का वाटतं आणि आणि कुणी बी असं का करेल सांगा बघू. आदित्य, आदित्य असूच शकतो. एक लक्षात ठेव, जो माणूस चोरी करतो ना तो स्वतःला वाचवण्यासाठी खूप सावध असतो. अहो असं काय बोलताय मॅडम तुम्ही? आणि तुमचे जावे आहेत ना ते, आणि तुम्हाला एवढी गॅरंटी कशावर नाही सांगा बघू. आणि तसं बी तो पाणीवाला म्हणला ना त्याच्या फोनचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून, मग? नाही नाही इतकं सोपं नाही आहे ते. काय आहे, तू खूप साधी आहेस ना म्हणून तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही. एक क्षणभर आपण समजू की या सगळ्याच्या मागे आदित्य नाहीच आहे, पण मग हे एवढं सगळं घडतंय हा काय फक्त योगायोग नाहीये? मम्मा काय झालंय? मम्मा काय झालंय, तू टेन्शन मध्ये दिसतीयस आणि एवढी चिडलीयस का? नाही कुठे काय काय काही नाही. नाही नाही काही नाही असं नाही, काहीतरी नक्कीच झालंय. काय झालंय?
हा सुंदरी तूच सांग बाई, म्हणजे तिला खरं वाटेल. अग सांग ना. वय वय ते त्याच झालं असं की सुधा मॅडम मला जेवणाला थांब म्हणून आग्रह करत होत्या आणि मी नाही म्हणले म्हणून त्या चिडल्या, बाकी काही नाही. हो हो अच्छा असंय होय. काय ग कोणाचा फोन आहे आणि एवढी लाजतेस का? नवऱ्याचा फोन आहे का? वय वय त्यांचाच फोन आहे. अच्छा म्हणून लाजतेस होय. गे गे बोल त्याच्याशी गुल्लू गुल्लू, आमच्याशी काही बाई त्याची ओळख करून देऊ नकोस. हा अग गंमत करते उचल फोन, गे कट होईल नाहीतर. सुंदरी काहीही म्हणू, कुणीतरी घरचाच भेदी आहे. डेफिनेटली कुणीतरी घडवून आणत हे सगळं, पण कोण असेल? हॅलो, काय ग सुंदरी गेला होता का तुम्ही पाणीवाल्याकडे? काय म्हणाल तो? वय आम्ही गेलो होतो त्या पाणीवाल्याच्या एजन्सीमध्ये, पण तो पोरगा तिथे नव्हता. मग सुधा मॅडमनं तिथनं त्याला फोन लावला. मग काय म्हणाला? अहो काहीच म्हणला नाही तो, उलट टाकस तुरच लागू दिली नाही. अग पण काय सांगितलं त्यानं, काय म्हंटला काय तो? अहो त्याचं झालं असं की सुधा मॅडमनी त्याला खडसावून विचारलं, म्हणजे तू फोन का नाही केला, तू फोटो का नाही पाठवले, तर ते पोरग काहीतरी भलतच बोलायला लागलं. म्हणलं माझा फोन हरवला होता, माझा फोनच चालू नव्हता. सुधा मॅडम भयंकर चिडल्या होत्या. परत त्या म्हणला की तू एक काम कर, तू त्या घरात नाही ज्या घरात तू फोटो बघितला होता. मग काय म्हणाला तो? अहो कुठलं काय, मला तर काहीच कळलं नाही बघा, म्हणजे अचानक बडबडा लागला. काय म्हणू, मला आवाजच येणं झालाय ना, असून पासून फोनच ठेवून दिला. पण मला एक कळत नाही मावशी, म्हणजे तो कशाला तरी घाबरला होता असं मला वाटत होत बघा. अग कशाला नाही, कुणाला घाबरला हे विचार. म्हणजे अग असा दम दिला त्याला. अग सुधा मॅडमच काय, अग तिचा देव जरी आला असता ना तरी त्यानं अजिबात कबूल केलं नसतं बघ. मावशी तुम्ही तर ग्रेट निघाला की वय, तर आयच ग्रेट मी. वा 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 थँक्यू मावशी थँक्यू. पण तुम्ही त्याला म्हणलात काय, म्हणजे त्याला दम दिला काय? हा लीला मावशी बोला की काय म्हणताय? अरे वा भाषा बदलली की तुझी. अहो नाही नाही त्या दिवशी कसं नंबर सेव्ह नव्हता ना, त्यामुळे काही कळलं नाही. हा हा हे बघ मी तुला जे सांगते ना बघ ते नीट लक्षात ठेव बर का, आता ऐकून घे. सांगा की. अरे मी तुला बोलण्याच्या आधी पोलिसांना सगळं बोलले होते, त्यामुळं ते तुझ्या मागावर आहेत रावशी. त्या दिवशी तुम्ही सगळे फोटो डिलीट केले की आता माझ्याकडे करत काय नाही. ते झालं रे आता सगळं. अरे पण मी तुझ्या अगोदर मी पोलिसांना बोलले होते ना, त्यामुळे त्यांना कळलंय. त्यामुळे तुझ्यावर संशय आहे बघ त्यांचा. तू सगळीकडेच असं काहीतरी करत असशील म्हणून. नाही म्हणजे जिथं जिथं तू पाणी द्यायला जातोस ना मग तिथं तिथं तू चोऱ्या माऱ्या करत असशील असा संशय आलाय बघ त्यासनी. आव लीला मावशी अहो माझ्याकडून एकच चूक झाले हो, त्याची शिक्षा एवढी मोठी देणार हो तुम्ही? हे बघ मी बोलते पोलिसांशी, त्यांचा संशय काढते मी, पण तू जरा लपून राहावर का? बरोबर आहे, मला आता अंडरग्राऊंड व्हायला लागलं बघा. आणि एक काम कर, कुणाचा भी फोन आला ना बघ म्हणजे ओळखीचा असू दे नाही तर नसू दे, कुणाचा भी फोन घ्यायचा नाही बर का. हा हे बघ दोन चार दिवस तरी तू शांत राहा, कळलं का? हा बरोबर आहे तुमचं, मी कुणाचा फोन नाही उचलणार आणि पोलीस पण कुठल्या पण नंबर वर फोन करतील. वय वय अरे म्हणूनच म्हणते रे मी. हा बरोबर आहे ठेवतो. वा
वा वा मावशी वा भारी काम केले थैंक यू बर का आई लव यू मावशी हाँ ही लव यू आवडलं बघ मला पण थैंक यू नाही बर का आई आहे ना तुझी मी मग आईला कोणी थैंक यू म्हणते वे का हा हे बघ तुला काय बी अडचण आली ना वा तर मावशी तुझ्या पाठीमाग पाडासारखी उभी आहे बघ कधी स्वतःला एकटं समजू नकोस बर का पोरी तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे बर चला ठेवते मी ले बेस काम केले तुम्ही परत अनु मॅडम म्हणतील कुठे राहील हा चला रे या दोघ या आमचं सकाळपासून इकडनं तिकडे तिकडनं इकडे हा नमस्कार मॅडम अरे बापरे हे सगळं अनुसमोर करायची माझी अजिबात इच्छा नव्हती आत्ता कसे आलेत हे सगळे प्रशांत काय रे काय नाही यांना घेऊन आलो हे म्हणत होते की मॅडमनी भेटायला बोलवलंय म्हणून हो हे दोघं मगाशी पण येऊन गेले मला पण तेच सांगितलं काय ग मामा तू या दोघांना घरी भेटायला बोलवलं होतस नाही नाही मी कशाला बोलवू मी यांना ओळखत सुद्धा नाही आओ काय पलटी मारायला मॅडम तुम्हीच तर बोलवलं इकडे तिकडे आल्यावर म्हटला जावं घराबाहेर परत चार वाजता बंटीज कॉफी शॉप तिसरी गल्ली तिथे भेटा म्हणून तिकडे निघालतो तर ह्याने रस्त्यात भेटले ह्याने परत तिकडे आणले आम्हाला अरे काय काय वेड्यासारखं बडबडतायत हे प्रशांत तू कोणाला धरून आणलंय मी यांना ओळखत सुद्धा नाही काय मॅडम किती कुठे बोलताय इथल्या इथे पलटी काय तुम्ही अरे तुम्ही इथं काय करताय सरे सरे तू तू सांग संदेशनी सुद्धा मॅडमने आम्हाला भेटायला बोलवलं होतं की नाही संदेशनी सांग मी सांगतोय ना ए मग त्यांना कशाला विचारताय उंदराची साक्ष मांजर देणार होय आणि तुम्ही एकाच गावचे ना मग तुम्ही त्यांच्या होला होच म्हणणार की अनु मॅडम आता विषय निघालायच म्हणून सांगतो या ज्या सुंदरी मॅडम आहेत ना यांनी या दोघांना फुकटचं कामावर ठेवलंय आणि काम न करता हे फुकटचा पगार खातात आणि ऑफिसमध्ये सुद्धा येत नाहीत सुंदरी हा सगळा काय प्रकार आहे प्रशांत काय म्हणतोय काय आहे सगळं अहो नाही मॅडम म्हणजे ह्यांना कामावरनं कच काढून टाकलंय खोटं बोलताय तुम्ही आहे का आता मी कशाला खोटं बोलीन आणि ते पगाराचं बोलायचं झालं तर मॅडम मागचं त्यांचा ओव्हर टाइमचा पगार राहिला होता ना पेंडिंग तोच आता इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांना देतोय बाकी काही नाही हा अरे काय चाललंय तुमचं मॅडम तुम्ही आमस्ती बोललं म्हणून आम्ही आलतो आणि आता तुम्हीच पलटी मारायला ओळख मी दाखवा आम्हाला त्यात आमची नोकरी गेली आहे आम्हाला आत्ता कळतंय बस का न्या बस आत्ता कळालंय
यांची काय खेळ चालले ते. या सामन्यांचं की नाही आपापसात काहीतरी गौड बंगालाय का नाही. कुणाचं कोणापासून तर लपवायचं, कुणाचं कुणाला काय सांगायचं नाही. सामन्यांचं काहीतरी आतल्या आत चाललंय. ओ मॅडम, परत मदत मागायला याच. मला हुडकत माझ्या दारात जरी येऊन उभारला की नाही तरी मदत करत नसतो आपण. चल गा ना. संमती पेरकी माणसं संमती. आपल्यापेक्षा निभारातल्या का. येतो. मला सगळं काय प्रकार होता. माझं डोकं दुखायला लागलंय सगळं ऐकून. ए बाई, हे बघ, तू या सगळ्याचा स्ट्रेस घेऊ नकोस. हा, मलाही हे तुझ्या बरोबरच कळलंय. मी सॉल्व करते सगळं. तू जा आराम कर, जा. डोकं दुखतंय ना, जा. सुंदरी, तू जरा चल माझ्या बरोबर. वय चल. मॅडम, फार ताप दिला या लोकांनी. दोघही थापा मारत होते. रेड हँड पकडून आणलं होतं तुमच्या समोर त्यांना. चोवीस तास आहेत तुझ्याकडे. 24 तासात ही दोन्ही मुलं मला माझ्या समोर दिसली नाही ना, नोकरीवरून काढून टाकीन तुला. रेड हँडेड पकडतोय. काय भानगड आहे ही. आता 2 मिनिटांपूर्वी मॅडम म्हणाल्या ओळखत पण नाही आणि आता समोर आण म्हणतायत. मला वाटत होत मधुर आणि गण्यात चिटर आहेत. या सुधा मॅडम तर याच्यापेक्षा मोठ्या चिटर निघाल्या. काय रे, काय झालं, एवढं का घाबरलंयस. माझी अवस्था ना सर ढोलकी सारखी झाली. इकडून तिकडून दोन्हीकडून फटके बसतायत सर. म्हणजे अहो सर, ते गणे आणि मध्या भेटले होते तुमच्या घराजवळ. विचारलं तर म्हणाले की सुधा मॅडमनी बोलावले म्हणून. मी म्हटलं त्या कशाला बोलावतील म्हणून. खरं खोटं करण्यासाठी मी त्यांना त्यांच्या समोर घेऊन गेलो तर त्यांनी माझ्याच कानाखाली मारली हो. सुधा मॅडमनी